जयंत पाटील मनाने अजित पवारांसोबतच, या वक्तव्यावर संजय शिरसाट ठाम, जयंत पाटील यांनी खरं सांगावं, काही शंका असेल तर पुरावे द्यायला तयार, शिरसाट यांचं वक्तव्य। मी मनाने कुठे आहे, शिरसाट यांना कसं कळतं, माझं आणि शिरसाट यांचं कधी बोलणंही झालं नाही, जयंत पाटलांचं वक्तव्य। जयंत पाटील कालच मातोश्रीवर होते, अशा प्रकारच्या अफवा पसरवून काही उपयोग नाही, ज्यांना जायचं होतं ते गेले, आता जे आहेत ते अत्यंत निष्ठावान आणि मर्द लोक आहेत। जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया। सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे अजितदारांमुळेच खासदार झाले, अजितदारा मुख्यमंत्री व्हावे ही आमची इच्छा, रुपाली चाकणकरांचं वक्तव्य। राधाकृष्ण विखे पाटलांनी सोलापूरमध्ये निधी वाटपाचं जे सूत्र ठरवलं त्याच सूत्राप्रमाणे पुण्यात निधी वाटप, विकास निधी मिळत नसल्याच्या आरोपावर अजित पवारांचं स्पष्टीकरण। अजित पवारांनी केलेल्या सोम्या गोम्याच्या टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर, सोम्या गोम्या कोण हे 2024 कळेल, गुलामगिरी पत्करलेल्यांनी आमच्यावर बोलू नये, संजय राऊतांची अजित पवारांवर टीका। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा, ज्या जनतेच्या अपेक्षा असतात त्या पूर्ण करता याव्या, फडणवीसांचा संकल्प। काँग्रेसच माझ्यासाठी चांगली जागा आहे, भाजपकडून बेछूट वक्तव्य केली जात आहे, अशोक चव्हाण यांची भाजप प्रवेशाबाबतच्या बातमीवर प्रतिक्रिया। कोण कोणाशी आघाडी करतं त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेच्या भेटीवर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया। आघाडी सरकार होतं तेव्हा 26-22 अशा जागा होत्या, मात्र आता 3 पक्ष असलेल्या मवियात सगळ्या पक्षांना जास्त जागा हव्यात, जिंकण्याची क्षमता विचारात घेऊन जागा वाटप झालं पाहिजे, जागा वाटपाबाबत अशोक चव्हाण यांची माहिती, वंचितला सोबत घ्यावं अशी इच्छाही केली व्यक्त। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत वादाची शक्यता, भाजप रवींद्र चव्हाण यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत, तर शिवसेनेकडून किरण सामंत यांच्या नावाची चर्चा। मंत्री उदय सामंतांचे भाऊ किरण सामंतांच्या व्हॉट्सअप स्टेटसची चर्चा, रोकेगा कौन अशा आशयाचं स्टेटस, सामंतांच्या स्टेटस नंतर महायुतीतील तणावाच्या चर्चांना उधाण। महायुतीतील प्रमुख नेते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल, रवींद्र चव्हाण यांना तिकीट दिल्यास त्यांचा प्रचार करेन, किरण सामंत यांची प्रतिक्रिया। राज्यातून एकही उद्योग बाहेर गेलेला नाही, निवडणुकीच्या तोंडावर काही मुद्दे नाहीत म्हणून असे मुद्दे काढले जात आहेत, पाणबुडी प्रकल्पावर अजित पवारांचं स्पष्टीकरण। गुजरातला अधिक प्रकल्प चालले आहेत, महाराष्ट्रामध्ये जास्त प्रकल्प आले पाहिजेत, सत्ताधारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी याचा विचार केला पाहिजे, सिंधुदुर्ग पाणबुडी प्रकल्पावर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया। केंद्र सरकारला आमच्या हक्काचं हिसकावून घेऊ नका हे सांगण्याची हिंमत सरकारमध्ये नाही, अमोल कोल्हे यांची पाणबुडी प्रकल्पावरून सरकारवर टीका। मराठ्यांना फक्त मराठा म्हणून आरक्षण द्या, कुणबी म्हणून नको, मुंबईच्या सभेत मराठा समाजाचा ठराव, सभेला रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमधून मोठ्या संख्येनं मराठा बांधव हजर, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना देणार निवेदन, 17 जानेवारी रोजी मराठा समाजाच्या चिपळूण इथे मेळावा। नवीन वर्षाचा आरक्षण हा संकल्प, सरकारने मराठा समाजाला गांभीर्यानं घेण्याची गरज, मनोज जरांगेंचं वक्तव्य। 6 जानेवारीला पंढरपुरात ओबीसी समाजाची आरक्षण बचाव एल्गार सभा, ओबीसी समाजाचे नेते शंकर लिंगे यांची माहिती, छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, गोपीचंद पडळकर, महादेव जानकर, प्रकाश शेंडगे आदी ओबीसी नेते उपस्थित राहणार। सरकारकडून प्रत्येक जिल्ह्यात सांस्कृतिक युवा महोत्सव आणि महानाट्याचं आयोजन, यासाठी सरकारकडून घसघशीत आर्थिक तरतूद, 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 दरम्यान प्रत्येक जिल्ह्यात सलग 5 दिवस महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन। उपमुख्यमंत्री मदत कक्ष लवकरच सर्वसामान्यांच्या सेवेत, गरजू रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांशी जोडणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लवकरच होणार लोकार्पण, मंत्रालयातील 5व्या मजल्यावरून चालणार कक्षाचं काम। पुण्यातील कोरेगाव भीमामध्ये 206वा शौर्य दिनाचा उत्साह, अभिवादनासाठी भीम अनुयायांची गर्दी। कोरेगाव भीमा इथल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो भीम अनुयायांची हजेरी, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून विजयस्तंभाला अभिवादन।
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांकडून विजयस्तंभाला अभिवादन. राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे, अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही केलं अभिवादन. इंडिया आघाडीची दारं सध्या तरी आमच्यासाठी बंद, त्यांनी ठरवावं कधी प्रवेश द्यायचा, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. सुनील केदार यांच्या समर्थनार्थ नागपुरात होर्डिंग, काँग्रेस कार्यकर्ते सुनील केदारांच्या पाठीशी असल्याचा होर्डिंगवर उल्लेख. नाशिकच्या चांदवडमध्ये केंद्र सरकार विरोधात प्रहार, संघटनेचं आंदोलन, कांद्याच्या माळा गळ्यात घालून शासकीय विश्रामगृह ते प्रांत कार्यालयापर्यंत काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा. धाराशिव तहसील कार्यालयाच्या इमारतीवर चढून शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, शेतात जायला रस्ता नसल्यानं शेतकरी संतप्त, 15 दिवसात प्रश्न निकालात काढण्याचं लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे. राज्यव्यापी रेशन दुकानदारांच्या संपात फूट, नागपूर आणि पुण्यातील ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकीपर फेडरेशनचा संपात सहभागी होण्यास नकार. राज्यातील जवळपास 25,000 अधिक रेशन दुकानदार संपात सहभागी नाहीत, अनेक रेशन दुकानं नियमितपणे सुरू. राज्यातील रेशन दुकानदारांचा विविध मागण्यांसाठी बेमुदत संप, सांगलीच्या इस्लामपूरमधूनही संपाला प्रतिसाद. मलकापूर गोडसगाव नजीक रस्त्यावर टायर जाळून ट्रक चालकांनी अडवला महामार्ग, वाहन चालकांची घोषणाबाजी, केंद्र सरकारच्या नवीन नियमाला वाहन चालकांचा विरोध, महामार्गावर वाहनांच्या रांगा, पोलीस आंदोलन स्थळी. केंद्र सरकारच्या निर्णयाचा ट्रक चालकांकडून विरोध, ठाण्यातील घोडबंदरमध्ये ट्रक चालकांचं चक्काजाम आंदोलन. केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटर वाहन कायद्याविरोधात वसईत ट्रक चालकांचं विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन, टँकर चालकांनी रस्त्यावर टायर जाळून केला निषेध व्यक्त. हिट अँड रन कायद्याविरोधात सोलापुरात वाहतूक संघटनेचा रास्ता रोको, सोलापूर हैदराबाद महामार्ग वाहतूक संघटनांनी रोखला. केंद्र सरकारच्या नवीन कायद्याविरोधात गोंदिया शहरातील कुडवा चौकात आंदोलन, टायर जाळून केंद्र सरकारचा निषेध, वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी रामनगर पोलिसांनी 13 चालकांना घेतलं ताब्यात. नागपूर भंडारा राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालकांचं चक्काजाम आंदोलन, अपघातानंतर पळून जाणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल होणार, केंद्र सरकारचा निर्णय, केंद्र सरकारच्या नव्या निर्णयाविरोधात ट्रक चालक रस्त्यावर. कोल्हापूरच्या निपाणी नाक्याजवळ केंद्र सरकारच्या नव्या निर्णयाविरोधात ट्रक चालकांचं आंदोलन, कोल्हापूर बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग ट्रक चालकांनी अडवला. नंदुरबार जिल्ह्यात पपई दराचा प्रश्न चिघळणार, मनमानी करणाऱ्या व्यापाऱ्यांना धडा शिकवण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा. नवीन वर्षाच्या सुरुवातीला पपईच्या दरावरून व्यापारी शेतकरी संघटना यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता. कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ, ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 4,000 वर, महाराष्ट्रातील पुण्यात JN1 सगळ्यात जास्त रुग्ण. राज्यात लाचखोरीच्या कारवाईत नाशिक पहिल्या क्रमांकावर, वर्षभरात सर्वाधिक 163 जणांवर कारवाई, नाशिक पाठोपाठ पुणे आणि संभाजीनगरचा क्रमांक. नाशिकच्या गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे ऍक्शन मोडवर, गंगापूर रोड कॉलेज रोड परिसरात अनेक वाहनांची कर्णिक यांनी केली तपासणी. नंदुरबार पोलिसांकडून बेघर नागरिकांना उबदार कपड्यांचं वाटप, पोलीस अधीक्षक PR पाटील यांनी बेघर नागरिकांना केली मदत. सरकारच्या निषेधार्थ इंधन वाहन चालकांचा संप, संपामुळे राज्यात इंधन तुटवडा निर्माण होण्याची शक्यता. मनमाडजवळच्या हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या इंधन प्रकल्पातून होणारा इंधन पुरवठा ठप्प होणार. जयंत पाटील यांच्या हस्ते सांगलीतील इस्लामपूर इथल्या श्रीराम मंदिरात कलशपूजन, 22 जानेवारी रोजी अयोध्या इथे होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमानिमित्त कलशपूजन. राम सर्वांचा, राममूर्तींच्या प्रतिष्ठापनेचा आनंदच, काही वाद असू शकतात, मतमतांतर असू शकतात, पण मूर्तीची स्थापना हे महत्वाचं. दर्शनाला आता गर्दी असल्यानं जाणार नाही, नंतर नक्की दर्शनाला जाणार, जयंत पाटील यांची अयोध्येला जाण्यावर प्रतिक्रिया. साईंच्या शिर्डीत नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत, साईंच्या दर्शनासाठी भाविकांची तोबा गर्दी. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, साई दरबारी शिवराज सिंग यांची सपत्नीक माध्यान्ह आरतीला हजेरी.
पुणेकरांची नववर्षाची सुरुवात देवदर्शनानं, दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी गर्दी। नववर्षानिमित्त आळंदीत भक्तांची गर्दी, ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेऊन नववर्षाची सुरुवात। सिद्धिविनायक गणपती मंदिरात भाविकांची गर्दी, सिद्धिविनायकाच्या आरतीनं नवीन वर्षाची सुरुवात। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अहमदनगरच्या शनिशिंगणापूरमध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी, शनीला तेल अभिषेक करत हजारो भाविकांनी घेतलं दर्शन। आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या मंदिरात देखील भाविकांची गर्दी, नवीन वर्षाची सुरुवात भाविकांनी केली देवदर्शनाने। सिंधुदुर्गात प्रसिद्ध मंदिरामध्ये नागरिकांनी नवीन वर्षाची सुरुवात केली देवदर्शनाने। रेडी गावात प्रसिद्ध द्विभुज गणपती मंदिर आणि कुडाळ तालुक्यातील श्री क्षेत्र माणगावमधील दत्त मंदिरात भाविकांची गर्दी। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील आरवलीचा बेतोबा मंदिरात भाविकांची गर्दी, नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनानं करण्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची तुफान गर्दी, मंदिरापासून जवळपास 1.5 ते 2 किलोमीटरपर्यंत दर्शन रांग। गुजरात, राजस्थान, बिहार, दिल्लीसह अनेक राज्यातून भाविक त्र्यंबक नगरी। नववर्षानिमित्त अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी, स्वामींचं दर्शन घेण्यासाठी 2 ते 3 किलोमीटरपर्यंतच्या रांगा। नाशिकच्या सप्तशृंगी गडावर भाविकांची गर्दी, आदिमायेचं दर्शन घेत नववर्षाची सुरुवात, पहाटेपासून देवीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। नववर्षाच्या स्वागतासाठी पंढरपुरातील विठ्ठल मंदिर सजलं, मंदिराला आकर्षक फुलं आणि फळांची सजावट, विठ्ठल भक्त प्रदीप ठाकूर यांनी दिली सजावटीची सेवा। नंदुरबारमध्ये नवीन वर्षाचं अनोख्या पद्धतीने स्वागत, श्रीमती हिगो श्रॉफ विद्यालयाच्या शेकडो विद्यार्थ्यांनी घातले सामूहिक सूर्यनमस्कार। बीड शहरात नव्या वर्षाच्या स्वागताला सुगंधी दूध पिऊन युवकांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ, लावणी भुल्ली अभंगाला या सुरेल संगीताच्या मैफिलीचंही आयोजन, ज्योती बेटे यांच्याकडून कार्यक्रमाचं आयोजन। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरवली सागर तीर्थ समुद्र किनाऱ्यावर नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारं वाळूशिल्प, शिल्पकार रविराज चिपकर यांची कलाकृती, अर्धा टन वाळूचा वापर करत साकारलं शिल्प। अकोला येथील न्यू तोषणीवाल लेआउट भागात अजित पवारांची रांगोळी, अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत ही अमोल मेटकरींची भावना रांगोळीतून व्यक्त। एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात, व्यावसायिक गॅस सिलेंडर 1.05 रुपयांनी स्वस्त, घरगुती सिलेंडरचे दर जैसे थे। मुंबई महापालिकेकडून मरीन ड्राइव्ह ते वांद्रेवरळी सीलिंग सागरी किनारा मार्गाचं काम जोरदारपणे सुरू, या प्रकल्पातील मरीन ड्राइव्हच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गिका फेब्रुवारी 2024 पर्यंत सेवेत येणार, त्यामुळे अर्धा ते पाऊण तासांचा प्रवास 10 मिनिटात शक्य होणार। गोखले उड्डाणपुलाच्या कामाला गती, पुलाचं पहिल्या टप्प्यातील काम 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत पूर्ण करून त्यानंतर अंशतः पूल वाहनांसाठी खुला केला जाणार। सिंधुदुर्गच्या कोलगावमध्ये झाडाला धडकून चारचाकीचा अपघात, अपघातात एका युवतीचा मृत्यू तर 2 युवक गंभीर जखमी, गाडीचं मोठं नुकसान। अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या गंभीर जखमी, नाशिकच्या चांदवड तालुक्यातील आडगाव टप्पा इथली घटना, मणक्याला मार लागल्यानं बिबट्या काही काळ महामार्गावर बसून होता, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला ताब्यात घेत उपचारासाठी पाठवलं। ठाण्यातील नाशिक मुंबई महामार्गावर भीषण अपघात, विटांनी भरलेल्या ट्रकची कारला मागून धडक, अपघातात 5 जण जखमी। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिकमध्ये दुर्घटना, नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील कलानगर इथे गॅस गळतीमुळे स्फोट, घटनेत 2 जण गंभीर जखमी, जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू। शारजा इथून आणलेली 2 किलो सोन्याची पेस्ट नागपूर विमानतळावर जप्त, 1 जण अटकेत, बेल्टमध्ये लपवली होती सोन्याची पेस्ट, आरोपी नागपूर इथला रहिवासी, सोन्याची किंमत 1 कोटींपेक्षा जास्त।
नंदुरबार बस आगारात एकच खिडकी सुरू असल्यानं पास घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मोठ्या रांगा. सवलतीच्या दरात एसटी प्रवास पाससाठी विद्यार्थ्यांचे हाल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.